शेतकऱ्यांसाठी आजच्या 13 जूनच्या संध्याकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या. शेतकरी मित्रांसाठी आता ग्राहकांना 300 युनिट वीज मिळणार मोफत. प्रधानमंत्री सूर्यघर योजना. रोप स्टॉप सोलरसाठी आता मिळणार अनुदान. शेतकऱ्यांना मिळणार याचा फायदा. केवायसी करून महिना उलटला तरी मदतीचा पत्ता नाही. साखरखेरडा परिसरातील चित्र. अधिकाऱ्यांचं होतंय दुर्लक्ष. साखरखेरडा येथील खरीप आणि रब्बी हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचं वितरण करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचं आवाहन महसूल विभागाने केलं आहे. त्यानुसार साखरखेरडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना ई केवायसी केली आहे. ही केवायसी करूनसुद्धा महिना उलटला तरी मदतीचा पत्ताच नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. ई केवायसी साठी रखडलेले शेतकरी त्रास्त. 2900 लाभार्थी शेतकऱ्यांच्या मदतीच केवायसीचा खोडा. ई केवायसीचे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण. मलकापूर येथील झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 28,000 शेतकऱ्यांपैकी 2900 शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये केवायसीचा खोडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे लाखो रुपयांचे निधी पडून असल्याचं माहिती असून शहरी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यासंदर्भात हालचाली करण्याची गरज आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले होते. यासाठी सुमारे 28,000 शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. पण अनेक शेतकऱ्यांचं बोटांचे ठसे काही उमटेना. अनेक वयोवृद्ध शेतकरी बांधवांना ई केवायसी मोठे प्रचंड संतापात सहन करावा लागत आहेत. म्हातारपणामुळे हाताचे ठसे येत नाही, खात्याचे पैसे येत नाहीत. या भागामध्ये डोळ्यांचे स्कॅनिंग युनिट गरज असताना शासनाने अधिकाऱ्यांना वेळ काढून धोरण अवलंबत करत आहेत. तर नुकसान भरपाईच्या मदतीपासून पातुर्डा परिसरातील सुमारे 200 शेतकरी वंचित आहेत. तर या शेतकऱ्यांना भरपाई देण्याकरिता महसूल विभागाने शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. शासनाने डोळे स्कॅन अथवा अंगठ्याने पर्याय व्यवस्था उभी करावी अशी मागणी वयोवृद्ध शेतकरी व विविध योजनेचे लाभार्थी व्यक्त करत आहे. आपकी बार कांदा 3,000 पार. कांद्याला पुन्हा चेदिन, आणखीन भाव वाढण्याची प्रतीक्षा. केनगाव येथील नगर जिल्ह्यातील राज्यभरातून मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या सुरुवातीला समानधारक पाऊस पडला आहे, त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी आता तयारी करत आहेत. त्यातच आता गावरान कांद्याच्या भावामध्ये देखील वाढ झालेली आहे. भाव वाढल्याने खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना कोणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. 3 दिवसात करा की ई केवायसी, अन्यथा विसरा. 17वा हप्ता. 15 जूनची डेडलाईन. पीएम किसानच्या लाभार्थ्यासाठी आता गाव पातळीवर विशेष मोहीम. अमरावती जिल्ह्यातील 2.76 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत आहेत. मात्र अजूनही 6,000 खातेदारांना बँक खाते आधार लिंक व KEKYC केलेली नाही. महिनाभरामध्ये या योजनेचा 17वा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. यासाठी 15 जूनपर्यंत डेडलाईन दिलेली आहे. तर अन्यथा या योजनेच्या लाभापासून वंचित राहणे लागण्याची शक्यता आहे. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सन्मान निधी योजना 17वी किस्त का हस्तांतरण 18 जून 2024 को उत्तर प्रदेश के वाराणसी जिले से किया जाएगा, जिससे किसानों को ये किस्त DBT के माध्यम से सीधा उनके बैंक खातों में हस्तांतरित होंगी.